आजही लहान मूल जन्माला आल्यानंतर प्रसूती कक्षामध्ये 6व्या दिवशी, 21व्या दिवशी आणि अन्नप्राशनाच्या शुभमुहूर्तावर एका देवीची पूजा केली जाते. ती कोणती देवी आहे, ती कशासाठी पूजा केली जाते, तिचं काय कार्य आहे हे तुम्हाला माहिती आहे का? नमस्कार. भगवती षष्ठी, मंगलचंडिका आणि देवी मनसा या देवी मूळ प्रकृती स्वरूपाच्या कला मानल्या जातात. मूळ प्रकृतीच्या 6व्या अंशातून ती प्रकट होत असल्याने तिला षष्ठी देवी म्हणतात. ती मुलांची प्रमुख देवता आहे. तिला विष्णुमाया आणि बालदा देखील म्हणतात. मातृकांमध्ये ती देवसेना या नावाने प्रसिद्ध आहे. उत्तम व्रत पाळणाऱ्या या साध्वी देवीला स्वामी कार्तिकेय यांची पत्नी होण्याचे सौभाग्य लाभले आहे. तो तिच्यावर त्याच्या जीवापेक्षा जास्त प्रेम करतो. मुलांचे दीर्घायुष्य सुनिश्चित करणे आणि त्यांचे पालन पोषण संरक्षण करणे ही देवीची नैसर्गिक गुणवत्ता आहे. ही सिद्ध योगिनी देवी तिच्या योगाच्या प्रभावामुळे मुलांजवळ नेहमी विराजमान असते. या देवीचा मुलांशी कसा काय संबंध जोडला गेला याची एक कथा पुराणात आलेली आहे. प्रियव्रत नावाचा राजा होता. त्याच्या वडिलांचे नाव स्वयंभू मनू. प्रियव्रत योगीराज असल्याने त्याला लग्न करायचे नव्हते. त्याला तपश्चर्येशी विशेष आवड होती. परंतु ब्रह्मदेवाच्या आज्ञेमुळे त्याचे लग्न झाले. लग्नानंतर त्या दोघांना बरेच काळापर्यंत मूल होऊ शकले नाही. त्यानंतर कश्यपजींनी त्यांच्याकडून पुत्रेष्ठी यज्ञ केला. राजाच्या प्रियपत्नीचे नाव होते मालिनी. ऋषींनी तिला एक चरू दिला. चरू खाल्ल्याने राणी मालिनी गर्भवती झाली. त्यानंतर सोन्यासारखी प्रतिभा असलेला कुमार जन्माला आला. पण तो सर्व अवयवांनी सुसज्ज असला तरीही कुमार हा मेलेला होता. त्या अवस्थेत आपल्या मुलाला पाहून अपार दुःखाने आई बेहोश झाली. राजा प्रियव्रत मृत मुलाला घेऊन स्मशानभूमीत गेला. त्या निर्जन ठिकाणी त्यांनी आपल्या मुलाला छातीशी घट्ट मिठी मारली आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याच दरम्यान त्यांना तेथे एक दिव्य विमान येताना दिसले. ते विमान हे शुद्ध स्फटिक रत्नांसारखे चमकत होते, जे अमूल्य रत्नांनी बनलेले होते आणि अनोखे सौंदर्य देत होते. रत्नजडित दागिन्यांनी तिची प्रतिभा वाढलेली होती. योगशास्त्रात पारंगत असलेली देवी भक्तांवर कृपा करण्यासाठी उत्सुक होती. जणू काही ती कृपेची मूर्ती आहे. तिला समोर बसलेले पाहून राजाने आपल्या मुलाला जमिनीवर लेटवले आणि तिची पूजा आणि स्तुती करणं सुरू केली. त्यावेळी स्कंदकीची प्रिय देवी षष्ठी तिच्या तेजाने तेजस्वी झाली. तिला आनंदी पाहून राजाने विचारले, देवी तू कोण आहेस? तू कोणाची कन्या आहेस? जगाचे कल्याण करण्यात पारंगत आणि देवतांच्या युद्धात मदत करणारी भगवती ही देवसेना होती, जी पूर्वीच्या काळी देवांना दानवांचा त्रास होत असे तेव्हा ही देवी स्वतः सेना बनून देवांच्या बाजूने लढली. तिच्या कृपेने देवांचा विजय झाला, त्यामुळे तिचे नाव देवसेना पडले. महाराज प्रियव्रताचे बोलणे ऐकून ती त्यांना सांगू लागली. भगवती देवसेना म्हणाली, राजा मी ब्रह्मदेवाची मानसी कन्या आहे. जगावर राज्य करणाऱ्या देवीचे म्हणजे माझे नाव देवसेना आहे. निर्मात्याने मला निर्माण केले आहे आणि मी सर्व मातृकांमध्ये प्रसिद्ध आहे. मला स्कंदाची एकनिष्ठ पत्नी होण्याचा मान मिळाला आहे. मूल प्रकृतीच्या 6व्या अंशातून माझ्या स्वरूपामुळे मी देवी षष्ठी या नावाने जगप्रसिद्ध आहे. माझ्या प्रसादाने पुत्रहीन माणसाला योग्य पुत्र प्राप्त होतो. प्रिय व्यक्तीला प्रेयसी मिळते. गरीबाला संपत्ती मिळते आणि कष्टाळू माणसाला त्याच्या कामाचे उत्तम फळ मिळते. सुख दुःख, भय आनंद, शुभ संपत्ती आणि आपत्ती हे सर्व कर्मानुसार घडतात. स्वतःच्या कर्माच्या प्रभावामुळे माणूस अनेक पुत्रांचा पिता बनतो आणि काही लोक पुत्रहीनही होतात. काहींना मृत पुत्र तर काहींना दीर्घायुष्य पुत्र मिळतात. हे कर्माचे फळ आहे. तर राजन, कर्म हे सर्वात बलवान आहे हे श्रुतीमध्येही सांगितले आहे. असे म्हणत देवी षष्ठीने मुलाला उचलून घेतले आणि आपल्या महान ध्यानाच्या प्रभावाने त्याला खेळता खेळता पुन्हा जिवंत केले. आता राजाने पाहिले की सोन्यासारखे प्रतिभा असलेले बालक हसत आहे. महाराज प्रियव्रत त्या बालकाकडे पाहत असताना देवी देवसेना त्यांच्याकडून परवानगी घेण्यास तयार झाली. त्यावेळी देवीने राजाला वेदांमधून आलेले शब्द सांगितले. ती म्हणाली,
तू स्वयंभू मनूचा पुत्र आहेस, त्रैलोकिक तुझा शासन चालू आहे, तू माझी सर्वत्र पूजा कर आणि स्वतःही कर, मग मी तुला कमळासारखा चेहरा असलेला सुंदर पुत्र देईल, त्याचे नाव सुव्रत असेल, सर्व गुण आणि विवेक त्याच्यात असतील, तो भगवान नारायणाचा कलावतार आणि मुख्य योगी असेल, त्याला त्याच्या पूर्वजन्मातील गोष्टी आठवतील, क्षत्रियांमध्ये श्रेष्ठ असलेले ते बालक 100 अश्वमेध यज्ञ करेल, त्याची कीर्ती जगभरात पसरेल, तो प्रत्येकाला सर्व संपत्ती प्रदान करण्यास सक्षम असेल, अशा प्रकारे भगवती देवसेनेने त्यांना उत्तम वरदान दिले आणि ती स्वर्गात निघून गेली। राजाही आपल्या मंत्र्यांसह आनंदाने घरी परतला, त्याने येऊन आपल्या मुलाची गोष्ट सर्वांना सांगितली। राजाने पुत्र जन्माचा उत्सव साजरा करण्यासाठी सर्वत्र शुभ कार्य सुरू केली, भगवती देवीची पूजा केली, ब्राह्मणांना पुष्कळ धन दान केले। तेव्हापासून दर महिन्याच्या शुक्ल पक्षातील षष्ठी तिथीला भगवती षष्ठीचा उत्सव साजरा केला जाऊ लागला। मुलांच्या प्रसूती कक्षात 6व्या दिवशी, 21व्या दिवशी आणि अन्नप्राशनाच्या शुभ मुहूर्तावर देवीची पूजा सुरू झाली, त्याचा सर्वत्र मोठ्या प्रमाणात प्रसार झाला। स्वतः राजा प्रियव्रत ही पूजा करीत असे। अशा प्रकारे महाराज प्रियव्रत यांना 6व्या देवीच्या प्रभावाखाली एक तेजस्वी पुत्र प्राप्त झाला। जो पुरुष षष्ठी देवीचे हे स्तोत्र वर्षभर ऐकतो, तो जर पुत्रहीन असेल तर त्याला दीर्घायुषी व सुंदर पुत्र प्राप्त होतो। जो कोणी वर्षभर भक्तिभावाने देवीची आराधना करून हे स्तोत्र ऐकतो, त्याची सर्व पापे नष्ट होतात। वांस स्त्री देखील त्यांच्या कृपेने मुले जन्मास घालण्यास सक्षम होते। देवसेना देवतेच्या कृपेने ती सद्गुणी, विद्वान, तेजस्वी, दीर्घ उत्कृष्ट पुत्राची आई बनते। तर अशा प्रकारे नवजात शिशूंचे रक्षण करणारी षष्ठी देवी आपण जाणून घेतली आहे। अशाच काही दैवी कथा आपण येणाऱ्या व्हिडिओंमध्ये जाणून घेणार आहोत। धन्यवाद।